जयंत पाटलांनीही शरद पवारांना बाय बाय केला काय? जयंत पाटलांच्या बॅनरवरून शरद पवार गायब। सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा। शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत। बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी। रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक। प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स। आमचा पत्ता, रेवा आयकॉन, कराड रोड, विटा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जत शहरात बॅनर लावण्यात आले आहेत, पण त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटोच नसल्यानं चर्चेला ऊत आलाय। सध्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष फुटलेले आहेत। भाजपा रोज या पक्षांना भगदाड पाडत आहे। अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपाच्या मदतीनं पक्षच ताब्यात घेतलाय। मधल्या काळात जयंत पाटीलही राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा होत्या, तसंच त्यांच्यासाठी अर्थखातं राखून ठेवलं असल्याचं बोललं जात होतं। आज त्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो नसल्यानं खळबळ माजलीय। जयंत पाटीलही राष्ट्रवादी सोडणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। जत इथं जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत, परंतु या शुभेच्छा फलकावरती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो गायब असल्यानं जत तालुक्यासह जिल्ह्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे। या फलकावरती अनेक आजी आणि माजी पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत। शुभेच्छुक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, जत तालुका असा उल्लेख आहे, परंतु शरद पवार यांचा फोटो नसल्यानं सर्वत्र याची चर्चा सुरू आहे।